नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एक अशा किल्ला पाहण्यासाठी जिथे कुणाची ये जा नसती। किल्ले रत्नगड किंवा रतनदुर्ग, जे आता पेण तालुक्यात जिल्हा रायगड येते हा किल्ला येतो। आणि तुम्हाला जो रत्नगड रत्नदुर्ग वाटत आहे हा तो वाला नाही आहे, हा वेगळा आहे। आणि आज आपण आलेलो आहे येथे, जो येतो तालुका पेण जिल्हा रायगड येथे हा किल्ला येतो। आणि आज आपला दोन किल्ल्या करायचं प्लॅन होतं। बोल बोल कट करू थोडं। मीरगड आणि रत्नदुर्ग, मीरगड आणि हा किल्ले रतनगड, हे दोन किल्ले आपले आज करायचे होते। तर आलेलो आहे आपला मीरगड, तर आहेच आपला केलेला, त्याचाही व्हिडिओ आपल्याला भेटून जाईल। हे दोन अननोन किल्ले आहेत, हा पण येतात माणसं, पण येते यायचा जो रूट आहे तो खूप वेगळा आहे। गुगल मॅप्सवर जे सांगतात रूट तो एकदम चुकीचा आहे, तिथं दुसऱ्या बाजून येतं। जर तुम्ही त्यावाल्या रूटने आला तर तुम्हाला कमीत कमी 2 तास वर चढत यायला लागेल। म्हणून गुगलच्या रूटने नका येऊ। तुम्हाला सगळ्यात आधी वाकरड येते फाटा आहे, तो त्या फाट्यावरून सायमळ या गावात यायचं आहे। आणि या गावात आल्यानंतर कुणाला विचारले तर इथून रोड आहे, तर इथून जवळच आहे। आणि मग चढाई सुरू होती, गाडी येते बऱ्यापैकी, पायथ्यापर्यंत येते गाडी। आणि तिथं पायथ्यापाशी घर आहे, मग तिथं कुणाला विचारलं तरी चालेल वर जायला। आणि एक मंदिर पण आहे खाली भैरवनाथाचं, तिथून आपल्याला वर जावं लागते। तर चला आता आपण जाऊया, आलेलो आहे वर। तर चला जाऊया आपण काठी देवात। येते आल्यानंतर आपल्याला काठी कंपल्सरी पाहिजे हातात, का की इथे अडचण खूप आहे, अडचणीत काय पण असू शकतं, म्हणून जरा काठी लागणार। रायगड जिल्ह्यात पेण शहर येथे बनविलेल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। या पेण शहराच्या पूर्वेला महालमेग्या डोंगर रांग पसरलेली आहे। पेण खोपोली हा प्राचीन व्यापारी मार्ग या डोंगर रांगेतून जात असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या डोंगराच्या दक्षिणेला सोनगिरी उर्फ मीरगड हा किल्ला, तर पूर्वी टोकाला रत्नदुर्ग किल्ला बांधला गेला आहे। किल्ल्याचा आकार खूपच मोठा, म्हणजे खूपच मोठा नसून छोटा आहे। आता येथे आईने दिलेले नूडल्स मी खात आहे, आणि हे खाऊन आता आपण वर जात आहे। किल्ल्याचा आकार व वरील अवशेष पाहता या किल्ल्याचा वापर टहलणीसाठी केला जात असावा। येथे नक्की आल्यावर इथून कोणता मार्ग निवडावे? जे गाव आहे, गावातनं आल्यानंतर हा जो रोड आहे आपण तिथं गाडी लावलेली आहे। आता तिथं आपण चालत आल्यानंतर तिथं जे असं देऊळ टाईप दिसत आहे तिथून दिसलं तर हा रोड गेलेला आहे सरळ किल्ल्यावर। तर चला आता आपण जाऊया, 15-20 मिनिटं लागतील वर पोहोचायला। आणि गुगलवर याचा चुकीचा मार्ग दाखवत आहेत, तर त्या गुगलवरून न येता वाकरोळी फाटा आहे, पेण खोपोली रस्त्यावर वाकरोळी फाटा आहे। त्या वाकरोळी फाट्यापासून आपण सायमाळ या गावात आल्यानंतर आपणाला या किल्ल्यापर्यंत येण्यास काही प्रॉब्लेम नाही। मुंबई पुण्याहून जवळ असलेला हा लहानसा किल्ला एका दिवसात सहजपणे पाहता येतो व वेळेचे कोटकोर नियोजन केल्यास हा किल्ला व जवळचा असलेला सोनगिरी उर्फ मीरगड हा किल्ला देखील पाहता येतो। सायमाळ हे लहानसे गाव रत्नदुर्ग किल्ल्यासमोर असलेल्या टेकडीच्या काठावर वसलेले असून पूर्वी हे गाव रत्नदुर्ग किल्ल्याचे पेठ होती। सायमाळ हे किल्ल्याजवळील गाव मुंबईहून 90 किलोमीटर अंतरावर, तर पुण्याहून 107 किलोमीटर अंतरावर आहे। सायमाळ गावात जाण्यासाठी मुंबईहून पनवेल, पेण, वाकरूळ फाटा, सायमाळ, तर पुण्याहून पेणकडे जाताना खोपली, वाकरूळ फाटा, सायमाळ असा गाडी मार्ग आहे। वाकरूळ ते सायमाळ अंतर 7 किलोमीटर असून
खाजगी वाहनाने थेट सायमाळ गावात पोहोचता येते. गावात नव्याने बांधलेले गणपतीचे मंदिर असून येथे प्रसंगी 10 ते 12 जण मुक्काम करू शकतात. या मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दरीत पहिले असता या दरीतून एक लहानसा डोंगर उठवलेला दिसतो. हा डोंगर म्हणजे रत्नदुर्ग होय. गड छोटा असला तरी गडावर कुणी चाप नसल्याने पायवाटा नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे गावातून शक्यतो वाटाड्या घेऊनच किल्ल्यावर जावे. गावातील कच्चा रस्ता या दरीपर्यंत व पुणे एक पायवाट या किल्ल्याच्या पुढे एक पायवाट या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या काळभैरवाच्या मंदिराकडे जाते. सायमाळ गावातून 15 मिनिटात आपण या काळभैरवाच्या मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराबाहेर भग्न झालेले मूर्ती ठेवलेले असून मंदिरात नव्याने घडवलेले मूर्ती आहे. या मंदिराच्या मागील बाजूने डावीकडे वर जाणारी खड्या चढणारी व घसरडीच वाट अर्ध्या तासात आपल्याला किल्ल्याच्या माथ्याखाली असलेल्या लहानशा सपाटीवर घेऊन जाते. येथे कातळात कोरलेले 2 लहान खळगे असून हे खळगे बहुधा कातळ फोडण्यासाठी अथवा झेंडा रवण्यासाठी केले असावेत. येथून सायमाळ गाव व दूरवरची तिलोरे डोलवलेले गावे अगदी चित्रात काढल्यासारखी दिसतात. येथून समोरील टेकडावर थोडेसे चढून आल्यावर वाटेवर कातळात आतील बाजूस खोदलेले एक टाके दिसते. या टाक्यात बाहेरील बाजूस गाळ जमा झाला असून त्यावर झाडी वाढली असली तरी आतील बाजूस असलेले पाणी दिसते. टाक्याकडून एक वाट सरळ उतरत जाते तर दुसरी वाट किल्ल्याच्या माथ्याकडे जाते. या दुसऱ्या वाटेने किल्ल्याची उद्ध्वस्त तटबंदी पार करत आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो. या तटबंदीवर एक दगडी पन्हाळी पडलेली आहे. सायमाळ गावातून माथ्यावर येण्यासाठी 1 तास पुरेसा होतो. किल्ल्याची समुद्रापासून उंची 1160 फूट असून किल्ल्याचा गोलाकार माथा साधारण 1/2 एकर आहे. गडमाथ्यावर भग्न झालेले देवदेवतेंचे मूर्ती असून मूर्तीसमोर एक कोरीव दगड पडलेला आहे. याच कोरीव दगडावर एक मूर्तीपासून काही अंतरावर शिवलिंग उगवल्यावर पडलेले आहे. आणि आता आपण पाहूया की किल्ल्यावर अजून काय काय पाहिलं आहे. तसं या किल्ल्यावर पाहायला बरंच काही आहे. जसं की चढताना एक पाण्याचं टाक आहे जे आता आपण पाहूया. ते पाण्याचं टाक अजून वर जाताना असं एक महादरवाजासारखं एक खाली तटबंदी टाईप आहे आणि बुरुज आहे एक. आणि आता आम्हाला तर माहीत नव्हतं पण बुरुजाच्या खाली जाऊन आता झाडी खूप झालेली आहे म्हणून आम्ही नाही गेलं. तिकडं पाण्याचं टाकं आहे व पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला एक मंदिर पाहायला भेटते जिथे एक शिवलिंग आहे. आणि त्याच्या बाजूला एक झेंडा आहे जिथे सेल्फी पॉईंट वगैरे आपण म्हणू शकतो. त्याला हे पाहू शकतो मी जे म्हणलं तुम्हाला टाकं ते आलेलं आहे. हे आहे ते टाकं. आणि आता आपण हे टाकं पाहून वर जाणार आहे. चला आता आपण जाऊया वर. हे पाहू शकतो आता आपण मी जे सांगितलं होतं तर माझ्या सांगितलेल्या दुसऱ्या पॉईंटवर आलेलो आहे म्हणजे महादरवाजांचे अवशेष. त्या तिथं आलेलो आहे. आपण पाहू शकतो हे झाड पण सोन्याचं झाड आहे. आपण म्हणतो ना सोनं घ्या गोड गोड बोला तसं आहे. नाही ते तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला असतं. सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं ते होतं मागं तिथे त्याचं झाड होतं.
आणि आता आपण बघूया की आपलं अजून काय भेटते. हे आहे मंदिर, येथे शिवलिंग व देवीची मूर्ती आहे. आता मी शूज घातलेला आहे. आता शूज घातल्यात मग काय, आत तर बिना शूज घालून म्हणजे शूज काढून जाऊ जायलाच लागणार. तर चला शूज काढून जाऊया. तर थांबा, पहिलं आपण तिकडून बुरुज बघून येऊया, नंतर आपण मंदिराचे दर्शन घेऊया. हे पाहू शकतो इथं असं झंडा लावून खाली लिहिलेलं आहे बुरुज. तर पाहू शकतो किल्ले रत्नदुर्ग रत्नगड असे लिहिलेलं आहे. हे पाहू शकतो हा बुरुज. आणि हा जो समोर जी वाट गेलेली आहे ती गेलेली आहे त्या पाण्याच्या टाक्यांपाशी. आणि आता आपण बघूया आपलं अजून काय होतंय आपल्याला. तर काय, आता हा किल्ला झाल्यानंतर आपण पुणे गाठणार आहे. आज आपल्याला मिरगड आणि रत्नदुर्ग करायचे होते. आणि आता आपला रत्नदुर्ग संपलेलाच आहे, आता थोड्या वेळात संपणारच आहे. तर हे आहे रत्नदुर्गचा टॉप. जास्त काय नसून किल्ल्यावर थोडेच अवशेष आहे. आणि किल्ल्यावर आल्यानंतर एक वेगळाच अहसास होतो, का की हा किल्ला जास्त तर यूट्यूबवर या किल्ल्याचे व्हिडिओ नाही आहे, पण आम्ही येथे गेलो आणि याचा व्हिडिओसुद्धा केला. म्हणून आता जरा एक आनंद येतो आहे असा. तर माझी फक्त एवढी विचार म्हणजे माझी फक्त एवढी इच्छा आहे की तुम्ही येथे नक्कीच यावे आणि हा एक हा सुंदर किल्ला पहावे. हे आहे सायमाळगाव. आणि त्या सायमाळगावापासून आपणाला सरळ असा हा रोड दिसत आहे. या रोडने आपण पायथ्यापर्यंत आपण आपली गाडी आणू शकतो व त्या गाडी पार्किंग केल्यानंतर आपणाला एक अर्ध्या तासाची चढाई करून आल्यानंतर आपण या रत्नदुर्ग जो आहे या गडापर्यंत पोहोचू शकतो. आता आपण टॉपला आलेलो आहे आणि आजूबाजूला आपण पाहत आहे घनदाट जंगल आहे. आणि घनदाट जंगलामध्ये आपणाला आज हा रत्नदुर्ग म्हणजे रत्नच म्हणावं लागेल, एक हे आपले या सह्याद्रीतलं रत्नच आहे तो असा हा रत्नदुर्ग आज आपला पाहून झालेला आहे. दुर्ग नंबर 254. आता आपण आलेलो आहे येथे टॉपला. किल्ले रत्नदुर्ग सह्याद्रीच्या अख्ख्या गडरांगेमधला हा एक रत्नच म्हणावा असा अपरिचित असा हा किल्ला आहे. आणि माझा 254 हा किल्ला आहे, हा 254. आणि आता आपण टॉपला आलेलो आहे. टॉपला बघण्यासारखी वास्तू म्हणजे इथं एक व्ह्यू पॉईंट आहे असं भगवा लावलेला आहे. तिथे एक मंदिर आहे आणि मंदिराच्या त्या बाजूला एक बुरुज आहे. आणि बुरुजाच्या जिथून आपण येतो येताना आपल्याला एक पाण्याची टाका आहे. आणि जसं मी बघितलेलं की एक इथं असं अजून एक टाका आहे ते खडकत आहे, पण ते कुठं ते शोधण्यात आता तर झाडी वगैरे झालेली आहे. आम्ही परतच्या वेळेस जेव्हा येणार तेव्हा उन्हाळ्यात येऊ तेव्हा इथं असेल म्हणजे अशी झाडी वगैरे जाळून गेलेली असेल, मग तेव्हा आपण शोधायचा प्रयत्न करू नक्की कुठं आहे ते टाकं. तर आता झालेला आहे किल्ला पाहून, आता परतीच्या प्रवासाला निघूया. तर कसा वाटला हा व्हिडिओ, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमच्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटाही येते तिलाही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता आपण परतीच्या प्रवासाला आपल्याला निघायला लागेल आता, का की आपल्याला अजून पुणे गाठायचं आहे. आणि आता आपण आहे रायगड जिल्हा पेण तालुका येथे आता आपण आहे. म्हणून विचार करा आपल्याला किती लांबचा दौरा करायचा आहे. आत्ता वाजलेलं आहे 3:30 आहेत, म्हणजे आपल्याला पुण्यात जायला हडपसर मांजरी येथे जायला कमीत कमी 8 वाजतील. तर काळभैरवनाथ मंदिर साळवण तालुका पेण जिल्हा पुणे. हे पाहू शकतो वरवणे गावात आल्यानंतर हा जो रोड आहे सरळ नाही जायचं आणि इथं आडवी पण नाही जायचं, सरळ आपल्याला येथून वर जायचं आहे. तर येथे काढलेले आता आपण काही फोटोज पाहून घेऊया. तर चला आता आपण पाहूया. तर सायमाळ आपल्याला वाकरूड फाट्यावरून सायमाळला जायला लागते आणि सायमाळवरून आपल्याला एका कच्च्या रोडवरूनच
येते किल्ल्याच्या वर जायला लागते. किल्ल्यावर जास्त काही वास्तू नसल्यामुळे आपल्याला बघायला कमीच वेळ लागतो. आणि किल्ले रत्नदुर्ग आणि मीरगड तुम्ही नक्की करा. हे दोन्ही किल्ले एका दिवसात होणारे असे किल्ले आहेत व या किल्ल्यांवर जास्तही काही पाहायला नाही आहे म्हणून किल्ले लवकर पाहायला येतात. आणि जर तुम्हाला रत्नगडाला वाटाड्या न्यायचे असेल का की पाण्याचे जे टाकं आहे ते पाहण्यासाठी जरा अवघड आहे आणि तुम्ही तिथे नवीन असल्यामुळे तुम्हाला माहीतच नसेल म्हणून तुम्हाला वाटाड्या घेऊनच जायला लागेल. आणि मीरगडला तर कंपल्सरी वाटाड्या लागतोच. आणि आता आपण येथे काही खूपच सुंदर असे फोटो काढलेले आहेत रत्नदुर्गवर व रत्नदुर्गला जाताना. तर ही जी ट्रीप होती ही एकदमच सुंदर आणि चांगली होती. म्हणजे खूप दिवसानंतर तुंगीनंतर आमचा हा पहिला ट्रेक होता का की आता आम्ही जरा जास्तच गॅप घ्यायला लागलो या किल्ल्यांमध्ये. तर आता बघूया पुढचा दौरा मे बी आपला ढाकचा होईल किंवा सपोज दुसरा होईल. नाही मला तर वाटते की ढाकचाच होईल का की मागच्या वेळेस आपण जे ढाक केलेले ते ढाक नव्हता तो ढाक भैरी होता. आणि भाई म्हणजे ढाक भैरीच्या लेण्या होत्या. आणि यावेळेस आपल्याला जो ढाक आहे ढाक किल्ला तो करणार आहे आपण. ढाक भैरीच्या बाजूनं जायला ढाक किल्ल्यावर रोड आहे तोही खूप डेंजरस आहे चढायला थोडासा अवघड आहे. आणि जर जमलं टाईम भेटला तर आपण परत भैरीच्या लेण्या करू शकतो ढाक भैरीच्या लेण्या. तर बाय बाय टाटा सी यू गुड बाय.